नमस्कार मंडळी, मी आहे रेशमानी। तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या होत्या की ताई खोबऱ्याचं काहीतरी बनव, नारळाचं काहीतरी बनव असं। तर काल नारळी पौर्णिमा झाली होती, तर कालच्या दिवशी मी मस्त बर्फी बनवलेली नारळाची। तर पहिल्यांदा तर मी एक नारळ छान फोडून त्याचं खोबऱ्याचे तुकडे करून घेतले मस्त। आता नारळाचे जे कवर आहे काळवालं किंवा ब्राऊनवालं म्हणतात ते कसं काढलं हे पाहिजे असेल तर मी वेगळा व्हिडिओ घेऊन येते, कमेंटमध्ये नक्की सांगा मला। तर हे तुकडे मिक्सरमध्ये घालून छान ग्राइंड करून घ्यायचं, पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। नंतर एक मेजरला वाटी घ्यायची, आपली घरातली कुठलीही वाटी घेऊ शकतात ज्याच्यामध्ये नारळाचा जो किस आहे तो काठोकाठ असा बसेल अशी। तर ज्या वाटीनं आपण नारळाचा किस घेणार आहे त्याच वाटीनं साखर घ्यायची आहे। पहिल्यांदा इथं मी तव्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, पाणी छान उकळलं तव्यामध्ये, तर ते ओतून टाकलं। कारण जर तिखटाचं वगैरे भांडं असेल तर ते तिखट भांड्यातलं त्या बर्फीमध्ये येत नाही म्हणून। तर मस्त त्या तव्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं, नारळाचा किस घालायचा, 2 मिनटं चांगला भाजायचा किस, 2 मिनटं जास्त नाही। नंतर साखर घालायची, साखर वितळली की 1 पेलाभर दूध किंवा 1 कपभर दूध घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा चालतं बरं का, दूध आणि दुधावरची साई सॉरी। नंतर घालायचे आहे वेलची पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि आधीच एका ताटाला चांगलं तूप पसरून घ्यायचं। नंतर आपली गडबड होते बरं का, अजिबात वेळ भेटत नाही, इकडे बर्फी करपायला लागते आणि तिकडे आपण ताटाला तूप लावत बसलो तर झालं बर्फीचं कल्याण। तर मस्त हलवत राहायचं हलवत राहायचं, चमचा आपला चालवत राहायचं। तर एक तर तुमचा हात हलला पाहिजे, नाहीतर तुमचा चमचा हलला पाहिजे, काहीतरी हलवा पण हलवा। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट, काजू बदाम किंवा काजू बदामची पावडरसुद्धा घालू शकता बरं का। तर हे मस्त आटवून घ्यायचं, बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा किती चांगलं आटलेलं आहे, जास्त वेळ वगैरे लागत नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही। तर मस्त हलवत हलवत हे चांगलं आटवून घ्यायचं, आणि हो हे आटवताना फ्लेम जी आहे ती मिडियमवरती ठेवा, आणि पूर्ण जर आटत आलं तर फ्लेम जी आहे ती लोवरती ठेवायची। म्हणजे शेवटी शेवटीचे 2-3 मिनटं असतात तेव्हा जी फ्लेम आहे ती लोवरती ठेवा, नाहीतर आपली बर्फी जी आहे ती करपून जाईल। बर्फी बनवताना सुरुवातीपासून शेवटीपर्यंत हाय फ्लेम अजिबात नाही पाहिजे, एकतर मीडियम किंवा लो पाहिजे। तर बघू शकता मस्त आपलं खोबऱ्याचा जो किस आणि दूध वगैरे सगळं आटलेलं आहे छान असं, तरीसुद्धा गडबड करायची नाही बाहेर काढायला, एकदम अजून छान आटवून घ्यायचं। चमच्यावरून असं पडलं नाही पाहिजे, चमच्यावरती स्थिर राहिलं पाहिजे थोडंसं, हे बघा चमच्यावरून पडतंय, तर ह्या वेळेला काढायचं नाहीतर तुमची बर्फी होणार नाही, आणि झाली तरी ती एकदम अशी पचपच होईल, म्हणजे हाताला पाणी, साखरेचं पाणी लागेल किंवा जे आपण प्लेटमध्ये घेणार आहे बर्फी त्या प्लेटला लागेल। तर घाई गडबड वगैरे करायची नाही, एक वेळ थोडीशी पुढे गेली तरीसुद्धा चालेल, पण मागं आलेली आलं नाही पाहिजे। तर हे आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे, बघू शकता अगदी ह्याच्यामध्ये सोडा गुळ बनवताना जसा फेस वगैरे येतो तसं तयार झालेलं आहे। तर गॅस बंद करायचा या स्टेपला, आणि गरम तव्यामध्येच आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे। बघू शकता मी स्टँड इकडचं तिकडे करेपर्यंत थोडंसं हे ब्राऊन झालंसुद्धा, तर एवढी गडबड होते त्याच्यामुळं सगळ्या ज्या कृती आहेत, ताटाला तूप लावणं म्हणा, गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट कट करणं म्हणा, तर ते आधीच करून घ्यायचं म्हणजे आपली गडबड होत नाही। आणि हे आपल्याला त्या तूप लावलेल्या ताटामध्ये घालायचं आहे, छान पसरून घ्यायचं, एका प्लेटला तूप लावून छान असं वरती प्लेटनं आकार द्यायचा, त्याला सेट करायचं, आणि गरम गरम असताना आपल्याला पाहिजे तो आकार त्या आकारामध्ये ह्याला कट करून घ्यायचं। कट करताना चाकूला थोडंसं तूप लावून घ्या, मी तर विसरले आणि चाकूला बर्फी चिकटायला लागली, आणि अवघे 10 मिनटं हे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं, बाहेरच मी हे सेट करून ठेवलेलं आहे, आणि अवघ्या 10 मिनटात बघू शकता आपली बर्फी तयारसुद्धा झालेली आहे। बघू शकता तोंडाला सुटलं ना पाणी। तर याच्यावरती मी मस्त डेकोरेशनसाठी पिस्ता वरचेवर ठेवलेला आहे, कारण मी कट केला नव्हता पिस्ता, त्याच्यामुळं तो आतमध्ये घुसवायचा राहून गेला, तर मी डेकोरेशनसाठी वरच्यावर तात्पुरता ठेवलेला आहे। नंतर तो पिस्ता मी खाऊन टाकला आणि बर्फी एका डब्यामध्ये भरून ठेवली, मस्त महिनाभर टिकते। तर बघू शकता इथं मस्त आपली बर्फी, ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे, आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पाकाची झंझट नाही का कसलीही झंझट नाही, एकदम सगळं मिक्स करून टाकायचं, आटवून घ्यायचं, झालं बर्फी तयार। तर तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा, आणि ही आपली डेकोरेशनची बर्फी, आणि ही ज्याच्या नशिबात डेकोरेशन नव्हतं ती बर्फी, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि इंस्टाग्रामला मला फोटो पाठवायला विसरू नका बरं का। यम्मी बर्फी टीव्ही बघत बघत खातो, तुम्ही पण या बर्फी खायला।